ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। जगातील सर्वात उंच शिखर अशी ओळख असलेल्या माउंट एव्हरेस्टची नवी उंची मंगळवारी नेपाळ करून जाहीर करण्यात आली। एव्हरेस्टची नवी उंची ही 8848.86 मीटर असल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप कुमार ग्यावली यांनी दिली। माउंट एव्हरेस्टची उंची ही आधीपेक्षा 0.86 सेंटीमीटर एवढी वाढली असल्याचीही माहिती ग्यावली यांनी दिली। देशभरातील अनेक शेतकरी संघटनांनी कृषी कायद्यांचा विरोध करत आज भारत बंदचे आवाहन केले होते। बंदमध्ये पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, महाराष्ट्र यांसहित अनेक राज्य सहभागी होती। ऑल इंडिया किसान संघर्ष कोऑर्डिनेशन कमिटीच्या बॅनरखाली उकरण्यात आलेल्या भारत बंदला देशभरात उत्तम प्रतिसाद मिळाला। मी कृषी मंत्री असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते हे खरे आहे। एपीएमसी कायदा देशात राहिला पाहिजे, मात्र त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे। मात्र केंद्र सरकारने नव्या 3 कायद्यांमध्ये एपीएमसीचा उल्लेखच नाही असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रावर टीकास्त्र सोडले आहे। शारीरिक व्यंग असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा उपयोग होत नसल्याची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली। ही मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाही ही सरकारची जबाबदारी आहे, त्यामुळे त्यांच्या शिक्षणासाठी पर्याय शोधण्यासह दूरदर्शनवरून 1 ते 2 तासांचा विशेष कार्यक्रम राबवण्याची सूचना न्यायालयाने सरकारला केली। रिलायन्स जिओ 2021 वर्षाच्या दुसऱ्या 6 महिन्यात 5G सेवा सुरू करण्याची तयारी करत असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली। यासाठी जोपर्यंत धोरणात्मकरित्या यात सुलभता आणली जात नाही आणि स्वस्त सेवा दिली जाणार नाही तोवर सर्वांपर्यंत याचा लाभ पोहोचवण्याची शक्यता नसल्याचेही ते म्हणाले। जर सरकारच्या लोकांना शेतकऱ्यांबद्दल खरंच आपुलकी आणि प्रेम असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा हे स्वतः आंदोलनाच्या ठिकाणी जातील, शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करतील अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली। पुण्याच्या आगामी महापालिका निवडणुकांचा विचार करत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या हातात शहरात विकास कामे करून दाखवण्यासाठी अवघे 1 वर्ष उरले आहे। एवढ्या कमी कालावधीत विकास कामांबरोबरच निवडणूक तयारीच्या दृष्टीने पक्ष पातळीवरील संघटनात्मक बांधणीचे आवाहन पक्षापुढे आहे। उत्तरेकडील शीतलहरींचा प्रभाव नाशिकच्या तापमानावर पडतो। या भागात डिसेंबर जानेवारीत कडाकेची थंडी पडते। आताही पारा घसरत असल्याने द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे। तापमान कमी झाल्यास द्राक्ष मनांना तडे जाणे, पाणीमुळांचे काम मंदावण्याची शक्यता आहे। ऑनलाईन परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी विद्यापीठांद्वारे तयार करण्यात आलेल्या ऍपमध्ये कुठलीच यंत्रणा नसल्याचे समोर आले आहे। केवळ नागपूर विद्यापीठच नव्हे तर राज्यातील कोणत्याच विद्यापीठाद्वारे ते वापरण्यात आले नसल्याचे समजते, त्यामुळे ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थ्यांचे चांगलेच फावले असून निकालात ते दिसून आले। देशात आतापर्यंत 97,03,770 कोरोनाबाधित असून 4,53,401 ऍक्टिव्ह केसेस तर 3,83,866 रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झालाय। राज्यात आतापर्यंत 18,55,034 कोरोनाबाधित असून 76,852 ऍक्टिव्ह केसेस तर 47,774 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत भारत बंदचे आवाहन केले होते, मात्र या आवाहनाला गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही। तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी एकवटून ठिकठिकाणी केंद्र सरकारचा निषेध नोंदविला। गोंदिया जिल्ह्यात आज जनजीवन सामान्य होते। शेतकरी कायदा विधेयकाच्या विरोधात आज शेतकऱ्यांच्या भारत बंदला चंद्रपूर जिल्ह्यात भाजप सोडून सर्वपक्षीय राजकीय पक्षांनी विविध सामाजिक संघटनांनी समर्थन देत चंद्रपूर जिल्हा कडकडीत बंद ठेवला। जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या, शैक्षणिक संस्था, बाजारपेठ, सराफा मार्केट बंद ठेवून चंद्रपूर शहरात बंद पाळण्यात आला। काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष या बंद मध्ये सहभागी झाले होते। दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ पुकारण्यात आलेल्या भारत बंदला वर्ध्यात संमिश्र प्रतिसाद पाहावयास मिळाला। यावेळी मोर्चात विविध सामाजिक संघटना, शेतकरी संघटनांनी सहभाग नोंदवला। मोर्चामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मुख्य मार्गाने निघालेल्या मोर्चाचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ करण्यात आला। गडचिरोली तालुक्यातील अमेरिचा धुंडी शिवनी मार्गावर आज सायंकाळच्या सुमारास वाघिणीसह तिच्या 3 बछड्यांचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे। काही दिवसांपूर्वी याच मार्गावर वाघाचे दर्शन झाले होते। गडचिरोली जिल्ह्यात वाघांची संख्या वाढत असून नरभक्षक वाघामुळे या परिसरातील नागरिक दहशतीत जीवन जगत आहे। नवीन कृषी कायद्याच्या विरोधात आज अमरावती जिल्ह्यात सर्वत्र बंद ठेवण्यात आला असून या बंदला व्यापक प्रतिसादही भेटला। सोबतच जिल्ह्यातील वकील मंडळीही या बंद मध्ये सहभागी झाले होते, तसे निवेदन आज वकिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले। भारत बंदच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागातही बंद यशस्वी करण्यात आला। यावेळी जिल्ह्यातील विविध पक्ष, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। विशेष म्हणजे शेतकरी विरोधी विधेयक रद्द करण्यात यावे या मागणीसाठी या आंदोलनात शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता।
नवे कृषी कायद्याच्या विरोधात मंगळवारी ऑल इंडिया किसान संघर्ष कोऑर्डिनेशन कमिटीने बंदची हाक दिली आहे. या बंदला काँग्रेस पक्षासह सुमारे 20 पक्ष आणि 10 कामगार संघटनांनी पाठिंबा दिलाय. या अनुषंगाने काँग्रेससह विदर्भ चेंबर व व्यापारी संघटनांनी व्यावसायिकांना आपले व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन देखील केले होते. तथापि कोरोना लॉकडाऊन मुळे तब्बल 8 महिने सरस व्यवहार ठप्प होते. व्यापारी कष्टकऱ्यांचे अर्थचक्र थांबले होते. या पृष्ठभूमीवर अकोल्यात बंदला फारसा प्रतिसाद दिसून आला नाही. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील ग्राम उमरी खुर्द येथील शेतातील कपाशीवर बोंडअळीच्या प्रादुर्भावाने उद्गीन झालेल्या एका शेतकऱ्याने उभ्या कपाशीमध्ये जनावरे सोडून दिले. येथील प्रगतशील शेतकरी श्याम पवार यांनी आपल्या 7 एकर शेतीमध्ये गायी सोडून उलंगवाडी केली आहे. शेतामध्ये कापूस फक्त 2 वीसने केली, मात्र अचानक कापसावर बोंडअळी आल्याने श्याम पवार यांनी आपल्या उभ्या पिकामध्ये गायी सोडून लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. नवीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी देशभर बंदची हाक दिली आहे. या बंदला बुलढाणा जिल्ह्यातही चांगलाच प्रतिसाद मिळालाय. महाविकास आघाडीसह विविध राजकीय पक्षांनी ठिकठिकाणी रास्तारोको करून बंद मध्ये सहभाग दर्शवला. तर मलकापुर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पहाटे विदर्भ एक्सप्रेस अर्धा तास रोखून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. खामगाव येथे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखाली शहरातील बाळापूर नाक्यावर रास्तारोको केला गेला. नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे भारत बंद निमित्त महाविकास आघाडीने शहरात ट्रॅक्टर रॅली काढून शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध करीत जय जवान जय किसानच्या घोषणा दिल्या. या रॅलीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व किसान ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. 8 डिसेंबर रोजी भारत बंदला हिंगोली जिल्ह्यात चांगलाच प्रतिसाद मिळाला. यानिमित्त महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाजारपेठेमध्ये व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवल्याने या बंदला चांगलाच प्रतिसाद मिळाला. परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील ताडबोरगाव जवळ राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रॅव्हल बसचा सोमवारी रात्री अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्या शेजारील खड्ड्यात जाऊन पलटी झाली. बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. लातूर औसा महामार्गावर बुधोड्याजवळ एका कारला अडवून दगडफेक करीत लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी अटक करून औसा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. साक्री तालुक्यातील छडवेल शिवारातील हॉटेल नवरंगच्या शेडमधून नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने तब्बल 65 लाखांचा विदेशी दारू साठा जप्त केलाय. या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून हा दारू साठा कुणाचा याचा शोध उत्पादन शुल्क विभाग घेत आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने देशव्यापी भारत बंद आंदोलनाची हाक देण्यात आली. या आंदोलनाला जळगाव शहरात जिल्ह्यात अमळनेर, भुसावळ, जामनेर, पाचोरा, चोपडा, धरणगाव, एरंडोल आदी ठिकाणी संमिश्र प्रतिसाद पाहावयास मिळाला. तसेच काही ठिकाणी रास्ता रोको मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध देखील करण्यात आला. करीना कपूरने इंस्टाग्रामवर शर्मिला टागोर यांचा मोनोक्रोम थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये शर्मिला टागोर या ग्लॅमरस लुक मध्ये दिसून येत आहे. विशेष म्हणजे करीनाने हा फोटो शेअर केल्यानंतर त्यावर लाईक्स आणि कमेंटचा चांगलाच पाऊस पडला. अलीकडेच यशराजच्या बिकनी शूट या गाण्यावर अभिनेत्री तापसी पन्नू हिने डान्स व्हिडिओ शूट केला होता. या व्हिडिओवर अभिनेत्री दीपिका पादुकोण यांनी देखील कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका मुलाखतीत दीपिकाने या व्हिडिओची प्रचंड स्तुती केली. भारतीय कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे कपल सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी जोडी आहे. सोशल मीडियावर दोघांच्याच नावाच्या चर्चा असतात. या लव्ह बर्डचा खास फोटो सध्या ट्विटरवर चर्चेचा विषय आहे. विरुष्काचा फोटो ट्विटरवर 2020 या वर्षात सर्वाधिक लाईक मिळालेला फोटो ठरला आहे. नवोदित वेगवान गोलंदाज टी नटराजनची गोलंदाजी पाहून भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग प्रभावित झाला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषकात श्यामाऐवजी नटराजनला संधी द्यावी असे मत वीरेंद्र सेहवागनं व्यक्त केलंय. हवामान वृत्त. राज्यातील कोकणात कमीत कमी तापमान तर उर्वरित महाराष्ट्रात पुढील 3 दिवस कमीत कमी तापमानात फारसा बदल संभवत नसल्याचे पुणे हवामान खात्यानं म्हटलंय. देशोन्नती न्यूज बुलेटिन येथे संपले. ते वाजच आपल्या न्यूज पेपर विक्रेत्याकडे देशोन्नतीची मागणी करा. वाचत रहा देशोन्नती, कारण प्रत्येक बातमी मागील सत्य जाणून घेण्याचा आपला अधिकार आहे.